थे ज्योति हनुमान जी और हनुमान जी, ये सभी इनके इन्होंने जो था प्रोएक्टिवली उन्होंने इसके काम किया है, ये मोबिलाइज करने का काम हो ट्रांसजेंडर आप लोग।
सब लोग मीडिया रहिए और आप लोग मीडिया इधर आ जाए सगळ्यांचं तिकडे पण हा मागे एक मिनिट डेल्टा प्लस चे रुग्ण आता नव्याने या ठिकाणी पुन्हा वाढलेले साधारणपणे 27 नवीन कालच्या तपासणीमध्ये लक्षात आलेले आत्तापर्यंत आता 103 एकूण राज्यामध्ये डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण आहेत आणि मला असं वाटतं की ही रुग्णसंख्या जरी स्लोली वाढत असली तरीसुद्धा तशी चिंता करण्यालायक काही विषय नाही कारण त्यांचे सिम्पटम्स म्हणजे त्यांची लक्षणं आणि त्यांचे उपचार हे डेल्टा व्हायरससारखेच आहेत पण डेल्टा हे साधारणपणे म्युटेट होतो आहे आणि डेल्टा प्लसमध्ये म्युटेशन होतं आहे म्हणजे चेंज होतो आहे हे यावरून थोडंफार लक्षात येतं आहे पण त्याचं प्रमाण आणि त्याची गती तेवढी नाही आहे. एक नक्की आहे की डेल्टा प्लस व्हेरियंटला संक्रमणाचा गुणधर्म जरा अधिक जास्त आहे आणि त्यामुळं स्प्रेड जास्त होऊ शकेल. डेथ रेट कमी आहे परंतु स्प्रेड म्हणजे संक्रमण होण्याचं किंवा संसर्ग वाढण्याची जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये निश्चित प्रकारे वाढ होऊ शकते म्हणून आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत डेल्टा प्लसच्या संदर्भात. राहिला प्रश्न थर्ड वेव, या थर्ड वेवच्या बाबतीत जरूर जूनमध्ये केंद्र शासनाने एक भाकीत केलं होतं, सांगितलं होतं, सुतवाच केला होता की साधारणपणे सप्टेंबरमध्ये थर्ड वेव येण्याची शक्यता आहे आणि म्हणून आम्ही जे काही त्यासाठी लागणाऱ्या उपाययोजना आहेत त्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो आहोत. मी काल पण सांगितलं की मोठ्या पद्धतीनं आम्ही केंद्र शासनाच्या ज्या सूचना असतील मग ऑक्सिजनमध्ये स्वयंनिर्भर व्हावं यासाठीचे प्रयत्न असतील किंवा मुलांवर अधिक जास्त परिणाम होईल म्हणून पीडियाट्रिक्सच्या संदर्भात टास्क फोर्स केला त्याच्या संदर्भाने मार्गदर्शन करतो आहे. ट्रेनिंग आम्ही मोठ्या पद्धतीनं देतो आहोत जिल्ह्या जिल्ह्यामध्ये. वॉर्ड्स आम्ही स्पेशली केलेले आहेत, व्हेंटिलेटर्स यासाठी स्पेशली ठेवलेले आहेत. आर्थिक तरतूद फायनान्स मिनिस्टरनी या सगळ्या थर्ड वेवसाठी सुद्धा मोठ्या पद्धतीनं ठेवलेली आहे आणि म्हणून आम्ही सर्व पद्धतीनं थर्ड वेवच्या सुद्धा त्या दृष्टिकोनातून जी काही तयारी लागते प्रिपेअर्डनेस लागतो तो आम्ही निश्चित प्रकारे आहे. मला वाटतं गर्दी टाळणं आणि या सगळ्या गोष्टी केंद्र शासनच वेळोवेळी सांगत आहे आणि त्यामुळं माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या काही सूचना दिलेल्या आहेत आणि इपिडेमिक डिझीज ॲक्ट आणि डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टच्या माध्यमातून जे काही आपण नोटिफिकेशन इश्यूज केलेले आहेत की ज्याच्याखाली काय करावं काय नाही करावं हा संपूर्ण अधिकार निश्चित प्रकारे राज्य शासनाला असतो आणि म्हणून त्याचं पालन करणं हे एका चांगल्या सुजाण नागरिकांचं आणि जागरूक नागरिकांचं जबाबदार नागरिकांचं सर्वांचीच ही जबाबदारी आहे. मला वाटतं ह्यात कुठलंही राजकारणाचा विषय असूही शकत नाही आणि करण्याचं काही कारणही नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की सर्वांनीच सर्वपक्षीय लोकांनी या सगळ्या महत्त्वाच्या कामात लक्ष घातलं पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांनी हेही सांगितलं की जरा आघाडी सरकार जरी असली
तरी सुद्धा महाविकास आघाडीमध्ये प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार जरी असला तरी तूर्त तिसरी वेव लक्षात घेता आपण याला जरा गती कमी करावी आणि कुठल्याही परिस्थितीत तिसऱ्या वेवची जे रिस्क आहे ती घेऊ नये अशा सूचना मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत. मला वाटतं की सर्वांनीच सर्व पक्षाच्या नेत्यांनी त्या बाबतीतलं पालन करणं गरजेचं आहे.